नमस्कार मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो आजच्या गव्हर्मेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकन मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल तर या कंपनीमध्ये वेरियस पदांच्या जागा निघालेल्या आहेत तर ते पदं कुठली आहेत त्याला क्वालिफिकेशन काय आहे फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांना शेअर करा चला तर मग सुरू करूयात द कॉडन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सो या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट अगेन्स्ट व्हेरियस पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस यावर ॲड आलेली आहे चोवीस जुलै दोन हजार तेवीस या तारखेला ही ॲड आलेली आहे कॅन्डिडेट्स टू इन्शुअर द एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट सो पोस्ट कुठल्या आहेत या आपण जाणून घेणार आहोत मोड ऑफ ॲप्लिकेशन हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉट कॉर डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म फिलअप करावा लागणार आहेत महत्त्वाच्या डेट्स इथे आपण लक्षात घेऊयात चोवीस सात दोन हजार तेवीस या तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होणार आहे आणि तेरा आठ दोन हजार तेवीस ही लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशनची असणार आहे सो तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आत तुम्ही फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे हेल्प फॅसिलिटी तुम्हाला इथे दिलेली आहे डाउनलोडिंग ऑफ अ ई ॲडमिट कार्ड क्युरेज ऑफ एनी शुड बी एंटरटेन ऑन अ क्रिवरन्स पोर्टल अवेलेबल इन द ॲप्लिकेशन ऑफ टोल फ्री नंबर नंबर इथे दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्हाला ॲप्लिकेशन फिल करताना किंवा फीज पेमेंट करताना किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना काही अडचणी येत असतील तर ते तुम्ही या नंबरला कॉल करून माहिती मिळवू शकतात सो इथे काही नॉम्स दिलेले आहेत डिटेल ऑफ आप पोस्ट आपण इथे लक्षात घेऊयात महत्त्वाचा पॉईंट द कॉर्पोरेशन हॅविंग इट्स हेड ऑफिस इन नवी मुंबई अँड ब्रँच ऑफिसेस ऑल ओव्हर द इंडिया इनव्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर फिलिंग अप फॉलोईंग पोस्ट द डिटेल्स आर बिलो सो हेड ऑफिस मुंबई असणार आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या पोझिशन असणार आहेत तर आपण लक्षात घेऊयात पोस्ट कोड इथे दिला आहे नेम ऑफ द पोस्ट दिलेले आहे नंबर ऑफ द पोस्ट दिलेले आहे तत्पर लिमिट आहे क्वालिफिकेशन आहे आणि त्याला एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही हे आपण लक्षात घेऊयात सो पहिली पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग ट्रेनी मार्केटिंग या पोजिशनसाठी टोटल सहा जागा आहेत त्यापैकी एस सीची एक जागा आहे एस टीसाठी एक आहे सीसाठी एक आहे एक ई डब्ल्यू एससाठी आहे आणि दोन अनरिझर्व आहेत याचा अप्पर एज लिमिट आहे तीस वर्ष यासाठी एज्युकेशन लागणार आहे एम बी इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ॲग किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड एम बी ए सो या दोन पोज मार्केटिंग किंवा एम बी इन ॲग्री यामधनं तुमचं मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स याला नील आहे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार नाही दुसरं पोझिशन आहे मार मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स सो याचे टोटल सहा पोझिशन आहेत दोन एस सीसाठी दोन ओ बी सीसाठी आणि दोन अनरिझर्वसाठी टोटल तीस वर्षाचं अप्पर एज लिमिट आहे तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीतले कैंडिडेट्स अप्लाय करू शकतील यासाठी क्वालिफिकेशन जे असणार आहे ते सी ए किंवा सी एम ए किंवा एम बी ए फायनान्स किंवा एम एम एस किंवा एम कॉम ऑर एनी इक्विवेलेंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉमर्स डिसिप्लिन सो कॉमर्स या क्षेत्रातले डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यालाही कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे एक्सपिरियन्स नील आहे पुढची पोजिशन आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह टोटल एक्क्याऐंशी पोस्ट आहेत याचाही अपर एज लिमिट तीस आहे तुमच्याकडे डिग्री बी एस सी ॲग्रिकल्चर फ्रॉम रेग्नाईज युनिवर्सिटी विथ फिफ्टी पर्सेंट ऑफ मार्क्स फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स इन केस ऑफ एस सी एस टी कैंडिडेट्स सो ॲग्रिक्चरमध्ये तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा दुसरी डिग्री असेल जी ॲग्रिकल्चरला रिलेटेड असेल तर ती असणं गरजेचं आहे क्रायटेरिया इन केस ऑफ एम्प्लॉई रेग्युलर किंवा टेम्पररी और कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इज क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट टेन प्लस टू प्लस थ्री एज द एज रिलॅक्सेशन इज ओनली द एक्स्टेंट नंबर ऑफ इयर्स Important notes for EWS. So, economical तेंचा तेंचा दे पुट इन सर्विस इन सी सी आय प्रोवाइडिंग दे फुलफिल ऑल ऑर्दर क्रायटेरियाज ऑफ डायरेक्ट रिक्रुटमेंट सो महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत इम्पॉर्टंट नोट्स फॉर ई डब्ल्यू एस सो इकॉनॉमिकल विकार सेक्शनमधून जे फॉर्म फिलअप करते त्यांच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स इथे आहे की त्यांच्याकडे ते सर्टिफिकेशन एकोणीस जानेवारी याबद्दलचं सर्टिफिकेशन जे असेल ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पर्सन हू आर नॉट कन्वे अंडर द एक्झिस्टिंग स्कीम आणि ज्यांचं ॲन्युअल इन्कम हे आठ लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जमीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल किंवा रेसिडेन्शियल फ्लॅट हा एक हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त असेल रेसिडेन्शियल प्लॉट हा हंड्रेड स्क्वेअर फीट यार्डपेक्षा कम जास्त असेल तर असे जे कॅन्डिडेट्स आहेत तर ते ई डब्ल्यू एसचा या रिझर्वेशनसाठी कन्सिडर केले जाणार नाही अशा पद्धतीचे महत्त्वाचे पॉईंट्स ई डब्ल्यू एस जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आहे पी डब्ल्यू डीचं कॅन्डिडेट्ससाठी इथे दिलेलं आहे कुठल्या पद्धतीचं तुमचं डिसेबिलिटी असेल तर ती कशी तुम्ही बघणं गरजेचं आहे महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत रिझर्वेशनबद्दलचे पॉईंट्स तुम्ही रीड करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी रिझर्वेशनमधनं अप्लाय करू इच्छितात तर त्यांनी हे बघणं गरजेचं आहे सर्विस कंडिशन्स आहेत त्यात पहिलं आहे स्केल ऑफ पे तर मार्केटिंग मॅनेजमेंट ट्रेनिंग तर मार्केटिंगमधल्या ट्रेनीला तीस हजार ते एक लाख वीस हजारपर्यंतचं पे स्केल असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्सलाही सेम तीस हजार ते एक लाख वीस हजारपर्यंतचं पेस केलं असेल ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हला बावीस हजार ते नव्वद हजार या दरम्यानचं पे स्केल असणार आहे प्रोबेशन पिरियड असणार आहे द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी ऑन अ प्रोबेशन फॉर अ पिरियड अ ट्वेल्व मंथ्स वन इयर एक वर्षाचं प्रोबेशन पिरियड असेल

कन्फर्मेशन किंवा तुमचं जॉबची परमानन्सी ही ठरवली जाणार नाही आहे तुम्ही बारा महिने तुमचं प्रोबेशन पिरियड संपवला जोपर्यंत तुम्हाला कंपनी परमानन्सीचं लेटर देत नाही तोपर्यंत ते परमानन्सी कन्सिडर तुमची केली जाणार नाही सर्विस बाँड हा असणार आहे देअर इज अ मँडेटरी प्रोबेशन ऑफ अ एक्स एक्झिक्युटिंग अ सर्विस बॉन्ड ॲज अंडर सर्विस अ मिनिमम पिरियड ऑफ अ थ्री इयर्स इन अ कॉर्पोरेशन आफ्टर जॉईनिंग सर्विस ऑर इन लाय देअर ऑफ थ्री इयर्स बेसिक सॅलरी बेसिक पे ॲज ऑन द डेट ऑफ सेपरेशन सो तीन वर्षापर्यंतचं तुमचं सर्विस बॉन्ड हा असणार आहे आणि जर तो तुम्ही ब्रेक केला तर तीन वर्षाची बेसिक पेची सॅलरी जी असेल ती तुम्हाला लागना रहे। रहे, असेल, पे करावी लागणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे तो नॅशनॅलिटी असेल एज लिमिट हे अठरा ते तीसच्या दरम्यान असणं गरजेचं आहे मॅक्झिमम एज क्रायटेरिया आपण इथे बघूयात तर मॅक्झिमम एज क्रायटेरिया तुमचा एस सी एस डी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचा आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचा आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाचा आहे आणि ओ बी सी हे नॉन क्रिमिलिअर या त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे रिलॅक्सेशन आपण बघितलं पाच वर्षे तीन वर्षे आणि दहा वर्षे अशा पद्धतीचं रिलॅक्सेशन असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन फीज अँड इंटिमेशन चार्जेस सो जनरल डब्ल्यू एस अँड ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी हजार रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे इंटिमेशन चार्जेस हे पाचशे रुपये असणार आहेत असे टोटल पंधराशे रुपये फीज तुम्हाला इथे पे करावी लागणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी ॲप्लिकेशन फी नसणार आहे इंटिमेशन चार्जेस पाचशे असतील तर त्यांना पाचशे रुपये फीज ही पे करावी लागणार आहे ट्रान्झॅक्शन चार्जेस आर टू बॉर्न बाय द कॅन्डिडेट्स याचबरोबर ट्रान्झॅक्शन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना जे चार्जेस लागतील ते कॅन्डिडेट्सलाच बोरो करावे लागतील ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी इन मिसकंडक्ट मिसकंडक्टमध्ये तुम्ही जर क्वेश्चन पेपर सॉल्व करत असताना काही तुम्ही तिथे मिस्टेक्स केल्यात तर ते तुमचे ॲप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात येणार आहे हाऊ टू अप्लाय इंटरेस्टेड पर्सन फुलफिलिंग द क्रायटेरिया मेन्शन अबो कॅन सबमिट द ॲप्लिकेशन ऑनलाईन बाय लॉगिंग इन टू द कॉट कॉर्फ डॉट ओ आर जी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉट कॉर्फ डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन रिक्रुटमेंट या प्रोसेसमध्ये लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन हे चोवीस सात ते तेरा आठ या दरम्यान फिल करायचे आहेत तिथे पूर्ण दिलेले इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायचे आहे तुमचे प्रोफाईल कम्प्लीट करायचे आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स जे दिलेले असतील तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल स्कॅन साईन असेल दहावीचं मार्कशीट असेल बारावीचं मार्कशीट असेल तुमचं डिग्रीचं असेल मास्टर डिग्रीचं असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर हे संपूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहेत तुमचे प्रोफाईल कम्प्लीट करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पेमेंट तुम्हाला इथे फुलफिल करायचं आहे पेमेंटचे फीज तुम्हाला पेड करायची आहे त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन हे कन्सिडर केलं जाणार आहे कॉल लेटर फॉर रिटर्न टेस्ट ऑफ द पोस्ट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग अँड अकाउंटंट्स जुनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह सो द सेंटर अँड व्हेन्यू ॲड्रेस पोस्ट अप्लाईड फॉर डेट अँड टाईम फॉर द एक्झामिनेशन शॅल बी इंटिमेटेड टू एलिजिबल कॅन्डिडेट्स अँड द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड फ्रॉम द वेबसाईट सो वेबसाईटवरून तुम्हाला इंटिमेट करण्यात येईल तिथूनच तुम्ही डाउनलोड करायचं आहे एक्झॅमिनेशन सिटीज जे असणार आहेत तर ते मुंबई नवी मुंबई हैदराबाद न्यू दिल्ली चेन्नई लखनौ चंदीगड कोलकाता बँगलोर अहमदाबाद पटना अँड जयपूर फक्त एवढ्याच सिटीमध्ये एक्झाम होणार आहे सो या सिटी ज्या जवळच्या सिटी असतील तिथून तुम्ही एक्झाम सेंटर चूज करू शकतात आणि तिथूनही एक्झाम देऊ शकतात महत्त्वाचा पॉईंट कैंडिडेट्स कॅन अप्लाय ओनली फॉर वन पोस्ट मल्टिपल ॲप्लिकेशन्स विल बी समरली रिजेक्टेड सो एकाच पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात ज्या पोझिशनमध्ये तुमचं एज्युकेशन एक्सपिरियन्स बसतो आहे त्याच पोझिशनसाठी अप्लाय करा अदरवाईज तुमचं कॅन्डिडेचर हे कॅन्सल केलं जाणार आहे द मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज प्रिस्क्राईब फॉर द कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर डिफरंट कॅटेगरीज इज सो अनरिझर्व ई ईडब्ल्यू सोबीएससाठी चाळीस टक्के क्वालिफाईंग मार्क्स पाडणं गरजेचं असणार आहे रिटर्न टेस्टमध्ये एस सी एस टीसाठी ते पस्तीस टक्के असणार आहे चाळीस टक्क्यापेक्षा कमी असल्यास तुम्ही ऑलरेडी त्या एक्झामचा फ्लोमधनं बाहेर पडाल तुम्हाला चाळीस टक्के तरी मिनिमम मिळवणं गरजेचं आहे त्यानंतर हायेस्ट जे मार्क्स असतील त्यानुसार त्यानुसार पर्सेंटेज काढून तुमचा स्कोअर इथे डिफाईन केला जाणार आहे सो इथे सिलेबस डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे सेक्शन्स दिलेले आहेत पहिलं सेक्शन हे तुमचं जनरल इंग्लिशचं असणार आहे दुसरं सेक्शन रिजनिंगचं असणार आहे मार्क्स एका क्वेश्चनला एक असतील टोटल पंधरा क्वेश्चन्स असतील रिजनिंगचेही एका क्वेश्चनला एक मार्क्स टोटल पंधरा क्वेश्चन असतील तिसरं सेक्शन तुमचा असेल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यातही पंधरा मार्क्सचे पंधरा क्वेश्चन्स असतील चौथं असेल जनरल नॉलेज हेही पंधरा क्वेश्चन एक क्वेश्चन एक मार्क त्यानंतर पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स पाचवं सेक्शन असेल सब्जेक्ट नॉलेज इंडिकेटिव सिलेबस एट सिक्स्टी क्वेश्चन सिक्स्टी मार्क्ससाठी असणार आहेत यात मार्केटिंग आणि ॲग्रिकल्चरचे पूर्ण इन्फॉर्मेशन यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्सचं जे असणार आहे इथे फक्त तुमचा अकाउंटिंग या पाचव्या सेक्शनमधल्या से जे सब्जेक्ट नॉलेज आहे यावर तुमचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत बाकी संपूर्ण सेक्शन हे सेम असणार आहेत तिसरी पोस्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह यातही तुमचा फक्त सब्जेक्ट कोर्स जो आहे तोच चेंज होणार आहे इंडिकेटिव्ह सिलेबस सब्जेक्ट नॉलेज बाकी तुमचे सेक्शन हे सेम असणार आहेत अशा पद्धतीचा सिलेबस या संपूर्ण एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे सो so, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर दिलीत जाणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉट डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉट कॉर्फ डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता तिथे ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आहे त्या लिंकवर तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता सो एम बी ए ज्यांचं झालेलं आहे ॲग्रिक डिग्री ज्यांची झालेली आहे ॲग्रिकल्चरमधून त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे पे स्केलसुद्धा चांगले आहे त्यांनी या पोझिशनसाठी अप्लाय so, करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ गव्हर्नमेंट जॉबशी रिलेटेड प्रायव्हेट जॉबशी रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या चॅनलला पोहोचवा जेणेकरून त्यांना ह्या ॲड बघून अप्लाय करता येईल सो सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन हेच एक आमच्यासाठी मोटिवेशन असणार आहे सो कृपया सबस्क्राईब करा ऑल द बेस्ट थँक्यू जय हिंद